नमस्कार, मी ज्ञानेश्वर फड. डिजिटल प्रभातच्या व्हर्च्युअल वारी 2020 या विशेष कार्यक्रमामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. येत्या 3 दिवसावर पंढरपूरची कार्तिकी वारी आली आहे, म्हणजेच 26 तारखेला पंढरपूरची कार्तिकी वारी आहे. या वारीसाठी दरवर्षी राज्यभरातून लाखो भाविक येत असतात, मात्र यंदा कोरोनामुळे पंढरपूरमध्ये संचारबंदी आहे आणि वारकऱ्यांना वारीसाठी येण्यासाठी बंदी आहे. मात्र वारकऱ्यांना पंढरपूरला जरी नाही येता आलं, तरीही ते आपल्या गावात राहून आपल्या विठ्ठलाच्या मंदिरात, गावातल्या विठ्ठलाच्या मंदिरात जाऊन आपला वारी सोहळा साजरा करू शकतात. याच विषयावर आपल्यासोबत बोलण्यासाठी आहेत श्री क्षेत्र आळंदी येथील हरिभक्त परायण पंडित महाराज क्षीरसागर. राम कृष्ण हरी. गुरुर् ब्रह्मा, गुरुर् विष्णू, गुरुर्देव महेश्वर, गुरु साक्षात परब्रह्म, तस्मै श्री गुरुवे नमः. या कार्तिकी वारी पंढरपूरची आणि कार्तिकी वारी आळंदीची, म्हणजे एक देववारी आणि एक संतवारी, अशा सध्या दोन वाऱ्यांचा प्रश्न फार गंभीर आहे. त्याचं कारण असं की कोरोना हे संकट फार मोठं आहे, पण वारकरी संप्रदाय धीरोदत्त असल्याच्या कारणाने आणि वारकरी संप्रदायाची मूळ विशेषता अशी आहे की ज्ञानदेव म्हणे ज्योतीची निज ज्योती, तीही उभी मूर्ती विटेवरी. हे वारकरी संप्रदाय आद्य प्रवर्तक किंवा संपूर्ण वारकरी संप्रदायाला पाया ज्यांनी तत्वज्ञानाचा भरून दिलेला आहे, ते ज्ञानेश्वर महाराज सांगतात की जो परमात्मा विटेवर उभा आहे तो हर एक व्यक्तीच्या अंतःकरणामध्ये आत्मस्वरूपाने, ब्रह्मस्वरूपाने स्थित आहे, ही समजूत देणारा वारकरी संप्रदाय आहे. आणि या वारकरी संप्रदायाच्या दिलेल्या समजुतीचा परिणाम जेवढा म्हणून वारकरी संप्रदायातला वारकरी व्यक्ती आळंदीला येतो, पंढरीला येतो किंवा वारकरी संप्रदायामध्ये आहे, मग तो कीर्तनकार, प्रवचनकार किंवा भजन गायक किंवा वादक किंवा नुसता माळकरी, असा जो वारी करणारा ही वर्ग आहे, त्या सर्वांच्या मनमानसी हृदयामध्ये अशा प्रकारची बुद्धी निर्माण झालेली आहे की देव सर्वत्र आहे. विठ्ठल जळीस्थळी भरला. श्री संत जगद्गुरु तुकोबारायांचं प्रातिभानुदर्शन जे जगद्गुरु तुकोबाराय प्रतिपादन करतात, त्याच्यामध्ये बोलताना सांगतात, महाराज विठ्ठल जळीस्थळी भरला, रीता ठाव नाही उरला, आजिम्या दृष्टीने पाहिला विठ्ठलची विठ्ठलची. याला प्रातिभ अनुभूती दर्शन असं म्हटलं जातं. देवाच्या व्यापक स्वरूपाचं दर्शन आत्मस्वरूपाने, अहम ब्रह्मास्मित्याकारक स्वरूपाने, पण आपलं उपास्य दैवत श्रीविठ्ठल, तेच श्रीविठ्ठल संपूर्ण जगतामध्ये बघणं, असणं, दिसणं आणि दाखवणं हा वारकरी संप्रदायाचा विशेष असल्यामुळे परिछिन्नाला महत्त्व न देता व्यापकतेला महत्त्व द्यायचं यावेळेला, अशा प्रकारची एक मानसिकता ठेवायची संपूर्ण समाजाने. कारण असं की जर मनुष्य जगला तर तोच आत्मस्वरूपाला जाईल किंवा वारी करेल, ह्या दोन गोष्टी होतील. जर जगलाच नाही तर आत्मस्वरूपही गेलं आणि त्याचं वारीही गेली, अशा दोन्ही नुकसानी होतील. याकरता सरकारने आणि ह्या सगळ्यांनी हे ज्या योजना केलेल्या आहेत, त्या पहिल्यांदा मनुष्य जागला पाहिजे, मग तो पुढे काहीतरी क्रांती करील, कर्तृत्व करील आणि त्या क्रांती कर्तृत्वाच्या द्वारा त्याला देव पण येईल किंवा देवाची वारी करील, म्हणजे भक्तीची उच्चांकता करील किंवा ज्ञानलक्षणात्मक वृत्तीच्या द्वारा आत्मस्वरूपाचा बोध, हे काहीही होईल पण तो जागला पाहिजे, पहिली भूमिका. म्हणून सरकारसुद्धा मनुष्य जागला पाहिजे तर तो क्रांती करील अशा बुद्धीनं त्यांनी पंढरपूरला संचारबंदी आणि प्रवेशबंदी अशा प्रकारचं केलेलं आहे. म्हणजे सरकारला सुद्धा जगाची, महाराष्ट्राची, समाजाची, वारकऱ्यांची काळजी आहे, बरोबरच संपूर्ण वारकरी समाज स्थैर्य संपन्न राहून भविष्यातल्या उन्नतीकरता जिवंत राहायला पाहिजे अशी धारणा ठेवून सरकारने मुळात मुद्दामच प्रवेशबंदी आणि लोक तरीही सुद्धा संचारबंदी आणि प्रवेशबंदी करूनही आले असते, म्हणून येष्ट्याही बंद केल्या आणि त्या येष्ट्या बंद केल्यामुळं प्रवास, सामान्य माणसाचा प्रवास येष्टीने असतो, तर तोही बंद केल्यामुळं समाजाला तिथपर्यंत येता येणार नाही, त्यामुळं समाज वाचेल, समाज स्थिर राहील, चांगलं होईल
आणि एक मनुष्य 400 लोकाला जर कोरोना देतो तर ही भयंकर परिस्थिती निर्माण होईल, याकरता ही उत्तम व्यवस्था आहे. आणि त्याच्यात मुळात संप्रदायाचं जे तत्व आहे ते त्या देवाला नुसतं सगुण पाहत नाहीत, त्या देवाला नुसतं निर्गुण पाहत नाहीत, तर सगुण निर्गुण असं त्या देवाला पाहण्याची आमची संतांनी तयारी करून घेतलेली असल्यामुळे आमच्या बुद्धीमध्ये पंढरपूरला गेलं तरच वारी होते असं आमचं मत दुराग्रहाचं संतांनी ठेवलेलं नाही. काही संत चरित्राचा विचाराचा विषय बराच मोठा आहे तो, पण काही संत त्या काळातसुद्धा पंढरपूरला प्रत्येक महिन्याच्या किंवा वर्षाच्या वारीला जात होते असं नाही. त्याचं कारण त्यांना त्या देवाच्या व्यापकतेचा बोध परिपूर्णतेनं प्राप्त झालेला होता, त्यामुळे देवच त्यांच्यात आहे, मीच देव आहे, तुका म्हणे हा तो स्वये परब्रह्म अशा प्रकारची समजूत त्यांची स्वतःची होती. देव मीच आहे अशी बुद्धी, अहम ब्रह्मास्मी त्याकारक बुद्धी अशी चालेली असल्यामुळे देवाच्या बद्दलची परिच्छिन्नतेची आणि परोक्षतेची भ्रांती निवृत्त झालेली असल्यामुळे हे संत लोक काही वारीलाच जावं असा दुराग्रह धरत नव्हते. आणि हीच प्रेरणा संतांनी संपूर्ण महाराष्ट्रातल्या सामान्य माणसाला पण दिलेली आहे. सामान्यातला सामान्य मनुष्यसुद्धा देवाच्या सगुण स्वरूपाकडे बघतो, तसाच निर्गुण स्वरूपाकडे बघतो. म्हणून तर बोध काय दिला ज्ञानोबारांनी, तुझं सगुण म्हणू की निर्गुण रे, सगुण निर्गुण एकू गोविंदू रे, ही अशा प्रकारची धारणा समाजाची करून घेतलेली. म्हणून संपूर्ण पारमार्थिक संपूर्ण जगातल्या पारमार्थिक लोकांमध्ये वारकरी हा सर्वश्रेष्ठ स्वरूपाचा आहे, त्याची समजूत मजबूत आणि मूल तलस्पर्शी स्वरूपाचे असल्यामुळे वारकरी दुराग्रहाने प्रेरित होऊन वारीला येणारच असं म्हणणारा नाही. आणि त्यामुळे ही वारी समाजाने हरेक व्यक्तीने आपापल्या गावात करायची ठरवलेली आहे. म्हणजे आपण त्यांना करा म्हणून सांगण्यापेक्षा त्यांनीच ठरवलेलं आहे. आणि आता मला काही फोनही आले असे की आम्ही आता ज्ञानोबारांचा जन्मोत्सव जसा जगद्गुरु तुकोबारांचा जन्मोत्सव वैकुंठगमन सोहळा आम्ही गावात साजरा करत होतो आणि करतो आहोत, तसाच यंदा आम्ही ज्ञानोबारांचा करू, ही वारी ही करू, अशा प्रकारचं कीर्तन प्रवचन करू आणि आम्ही ती वारी साजरी करू, असे बऱ्याच जणांचे फोन आले. म्हणजे वारकरी समाज हा अत्यंत समजूतदार आहे आणि मजबूत समजुतीनं असल्यामुळे त्याची ही वारी त्याच्या गावात तो करणार आहे. वारकऱ्यांनी आणि भाविकांनी आपल्या गावातच कशा पद्धतीने कार्तिकी सोहळा साजरा करावा याबद्दल आता याकरता सर्वात महत्त्वाचं वारकरी संप्रदायाचं उपासनेचं साधन म्हणजे भजन आहे. आणि त्याच्यात देवाच्या गुणवर्णनाकरता कीर्तन आहे. देवाचं गुणवर्णन आणि भजन ह्या दोन गोष्टी म्हणजे संत भजन, देव भजन, संतांनी लिहून ठेवलेले अभंग प्रसंगाचे आणि त्याद्वारा उत्तम पद्धतीनं आपल्या गावामध्ये छान प्रकारचं असं कीर्तन प्रवचन त्यांनी करावं. फक्त कोरोना एकमेकाला देणार नाहीत घेणार नाहीत असा सोशल डिस्टन्सिंग ठेवूनच हे सगळं करावं. आणि ते करणारच आहेत लोक, पण करावं अशी आमची परत विनंती आहे त्या समाजाला. असं सुंदर प्रकारचं कीर्तन प्रवचन मराठवाडा आणि महाराष्ट्र जर बघितलं तर मंदिरं इतके मोठे मोठे आहेत की त्या गावातले लोक त्या मंदिरात बसून जागा शिल्लक राहील एवढे मोठे मंदिर आहेत. त्यामुळं अंतर ठेवण्याकरता काही फार मोठी अवघड गोष्ट नाही. तर असं कीर्तन भजन प्रवचन करावं. एका टाळकऱ्यात दुसऱ्या टाळकऱ्याचा जो अंतर आहे साधारण 3 फुटाचा ठेवला तरीही चालतो. 3 फुटाच्या अंतराने टाळकरी उभे करावेत. कीर्तनकाराजवळ तसं कोणी नसतं म्हणून कीर्तनकाराला कमी भीती आहे त्या मानाने. आणि बाकीच्या टाळकऱ्यांनी असं राहून सुंदर प्रकारचं कीर्तन भजन प्रवचन करून देवाचं गुणवर्णन करून संतवारीच्या वेळेला संतांचं गुणवर्णन करून त्या समयाउचित अशा प्रकारचं कीर्तनकार कीर्तन करतील. ते सर्वांनी श्रवण करून आपल्या गावातले आळंदी, आपल्या गावातलं पंढरपूर आणि आत्मा पांडुरंग अशा प्रकारची भूमिका सर्वांनी प्रगल्भ करावी. देह ही पंढरी, आत्मा पांडुरंग ही मूळ भूमिका आता आपल्याला आचरणात आणण्याची संधी
या कोरोनामुळे निर्माण झालेली आहे. आपल्या गावाला सुद्धा पंढरपूर करण्याची संधी, आपल्या गावाला सुद्धा आळंदी करण्याची संधी ह्या कोरोनाने दिलेली आहे. म्हणून कोरोना वाईट नाही, कोरोना चांगलाच आहे, काही घाबरायचं कारण नाही. आणि आपण अशा प्रकारची भक्ती ज्ञान अशा उत्तृप्त भावामध्ये जावा. आता सध्या काकडे सुरू आहेत आणि त्या काकड्यामध्ये असंच अंतर ठेवून करताहेत ही गोष्ट स्तुत्य स्वरूपाचे वारीला येऊन गर्दी करून उगीचच एखाद्या वृद्धाला किंवा तरुणाला किंवा एखाद्या आजारी माणसाला कोरोना देऊन मारू नये अशा प्रकारची भूमिका समाजाने धारण करावी ही आमची सर्व समाजाला विनंती आणि प्रार्थना आहे. पंडित महाराजांच्या सांगण्यानुसार आणि जगद्गुरू संत श्रेष्ठ श्री तुकोबाराय यांच्या म्हणण्यानुसार विठ्ठल जळी स्थळी भरला म्हणजे पांडुरंग परमात्मा हा फक्त पंढरपुरातच नाही तर तो सर्वत्र आहे. की पांडुरंग ज्या ठिकाणी नाही असं कोणतंही ठिकाण नाही. म्हणून भाविकांनी आपल्या गावातच राहून आपल्या प्रत्येक गावामध्ये विठ्ठल मंदिर आहे त्या विठ्ठलाच्या मंदिरात जाऊन यंदाचा कार्तिकी वारी सोहळा पार पाडावा असं महाराजांनी म्हटलंय. धन्यवाद.